नमस्कार मित्रांनो, जॉब इनटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची भरती आहे ती BRO सीमा रस्ते संघटनेत 337 जागांसाठी भरती आहे मित्रांनो. BRO ही एक आहे संस्था आहे मित्रांनो, द बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स रोड नेटवर्क्स इन इंडियाज बॉर्डर एरियाज अँड फ्रेंडली कंट्रीज हे आहे मित्रांनो. बॉर्डरचे रोड असतात त्यांची संस्था ही ऑर्गनायझेशन आहे ती, त्याच्यासाठी भरती आहे मित्रांनो. ही चांगले पद आहेत मित्रांनो याच्यासाठी. हे BRO सीमा रस्ते संघटनेत 337 जागांची मोठी भरती मित्रांनो. टोटल जागात मित्रांनो 337 जागांची भरती आहे मित्रांनो. 337 पोस्ट आहेत त्यासाठी मित्रांनो. पदाचे नाव व तपशील आहेत मित्रांनो खालीलप्रमाणे आहे. पद क्रमांक 1, पदाचे नाव, पद संख्या. पद क्रमांक 1 आहे ते ड्राफ्ट्समनच्या 40 जागा आहेत. पद क्रमांक 2 हिंदी टायपिस्टच्या 22 जागा आहेत. पद क्रमांक 3 सुपरवायझर स्टोअरच्या 37 जागा आहेत. पद क्रमांक 4 रेडिओ मेकॅनिकच्या 2 जागा आहेत मित्रांनो. पद क्रमांक 5 लॅब असिस्टंटची 1 आहे मित्रांनो जागा. पद क्रमांक आहे ते वेल्डरच्या 15 जागा आहेत. पद क्रमांक 7 आहे ते मल्टी स्किन वर्कर मेसन 215 जागा आहेत. भरपूर जागा आहेत मित्रांनो. पद क्रमांक 8 आहे ते मल्टी स्किल्ड वर्कर मेस वेटर च्या 5 जागा आहेत. अशा एकूण मित्रांनो जागा आहेत त्या 337 जागा आहेत मित्रांनो. त्याची शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो, शैक्षणिक पात्रता आहे पद क्रमांक 1 साठी आहे ते 12वी विज्ञान उत्तीर्ण व आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन प्रमाणपत्र किंवा आयटीआय ड्राफ्ट्समन सिव्हिल. पद क्रमांक 2 साठी 12वी उत्तीर्ण संगणकावर हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. पद क्रमांक 3 पदवीधर व मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापनामध्ये अभियांत्रिकी हाताळण्याचे 2 वर्षाचा अनुभव किंवा समतुल्य. तसेच पद क्रमांक 4 साठी आहे शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण प्लस आयटीआय रेडिओ मेकॅनिक किंवा समतुल्य 2 वर्ष अनुभव. तसेच पद क्रमांक 5 आहे त्यासाठी 12वी उत्तीर्ण लॅब असिस्टंट किंवा समतुल्य. पद क्रमांक 6 साठी शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो 10वी उत्तीर्ण आयटीआय वेल्डर ENG किंवा समतुल्य पात्रता आहे मित्रांनो. तसेच पद क्रमांक 7 साठी शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी उत्तीर्ण 2 इमारत बांधकाम विटा मेसन किंवा समतुल्य. तसेच पद क्रमांक 8 साठी आहे ते 10वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. 10वी उत्तीर्णासाठी काय पर्सेंटेजचं क्रायटेरिया वगैरे असं काही नाही आहे मित्रांनो. 10वीला किती पर्सेंट असले तरी चालेल पद क्रमांक 8 साठी. तसेच मित्रांनो शारीरिक पात्रता आहे मित्रांनो त्याची खालीलप्रमाणे. विभाग आहेत उंची सेंटीमीटरमध्ये आहे, छाती आहे सेंटीमीटरमध्ये, वजन आहे किलोग्रॅममध्ये. विभाग आहे पश्चिम हिमालय प्रदेश 158 सेंटीमीटर व पूर्व हिमालय प्रदेश 152 सेंटीमीटर. तसेच छाती आहे ती 75 सेंटीमीटर प्लस 5 एक्सपान्शनमध्ये आहे. वजन आहे ते मित्रांनो 47.5 किलोग्रॅममध्ये आहे मित्रांनो. ते पश्चिम प्लेन क्षेत्र आहे त्यासाठी 162.5 सेंटीमीटर उंची आहे मित्रांनो. आणि छाती आहे ती 76 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर एक्सपान्शनमध्ये. तसेच पूर्व क्षेत्र, मध्य क्षेत्र, दक्षिणा क्षेत्र 157 सेंटीमीटर उंची आहे आणि छाती आहे ती 75 प्लस 5 सेंटीमीटर एक्सपान्शनमध्ये. वजन आहे त्यासाठी 50 किलोग्रॅम. गोरखासाठी आहे भारतीय 152 सेंटीमीटर उंची आहे, 75 ते 5 सेंटीमीटर एक्सपान्शन आहे मित्रांनो. आणि त्याचं वजन आहे साधारण 47.5 किलोग्रॅममध्ये आहे वजन. तसेच मित्रांनो वयाची अट आहे ती 18 सप्टेंबर 2019 रोजी. पद क्रमांक 1 ते 6 साठी आहे मित्रांनो वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे. व पद क्रमांक 7 आणि 8 साठी आहे ते मित्रांनो वयोमर्यादा आहे ती 18 ते 25 वर्षे आहे. आणि SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे मित्रांनो. व OBC साठी तसेच 3 वर्षाची सूट दिलेली आहे मित्रांनो. फॉर्म फी आहे मित्रांनो त्यासाठी जनरल OBC EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे ती 50 रुपये फक्त आहे फॉर्म फी मित्रांनो. तरी या संधीचा मित्रांनो लाभ घ्या, फी फॉर्मची खूप कमी आहे.
SST साठी काही फी नाही आहे मित्रांनो. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे ती मित्रांनो 18 सप्टेंबर 2019 आहे मित्रांनो तारीख. भरपूर मुदत आहे मित्रांनो यासाठी. अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत मित्रांनो. ऑफलाईन अर्ज आहेत, हे ऑनलाईन फॉर्म नाही आहेत मित्रांनो. ह्याची PDF फाईलची लिंक व ऑफिशियल पेजची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मित्रांनो. नोकरीचे ठिकाण आहे ते संपूर्ण भारत आहे, संपूर्ण भारतामध्ये जागा आहे मित्रांनो. तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे तो कमांडंट GREF सेंटर दिघी कॅम्प पुणे 411-015 हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे मित्रांनो. परत एकदा मित्रांनो सांगतो, हा फॉर्म आहे तो ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही आहे मित्रांनो हा फॉर्म. तरी लवकरात लवकर अर्ज पाठवा मित्रांनो. ऑफिशियल याची वेबसाईट आहे मित्रांनो, ती ऑफिशियल पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व ऑफलाईन अर्ज भरायचा त्याची पण फॉर्मची लिंक मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो लिंक, ह्या दोन्ही वेबसाईटच्या लिंक आणि PDF फाईलची लिंक देतो मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईट आहे ती www.bro.gov.in, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे मित्रांनो. परत एकदा सांगतो, www.bro.gov.in ही वेबसाईट आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, जॉब इनटेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला पण क्लिक करा मित्रांनो. हे व्हिडिओ ज्यांना उपयोगी असेल त्यांना सेंड करा व आपल्या प्रश्न काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा व मित्रांनो आपल्या शंकेचे नक्कीच समाधान केले जाईल. व आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.